गणेशोत्सव मंडळाच्या भेटीला आले नसल्यामुळे वाद निर्माण झाला. दादा दर्शनासाठी न आल्यामुळे शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी दादांच्या फोटोला काळं कापड लावलं. दरम्यान यानंतर पोलिसांनी सुरेंद्र जेवरेंना ताब्यातही घेतलं, तर दादांच्या फोटोवर काळं कापड टाकल्यानंतर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी देखील सुरेंद्र जेवरे यांचा फोटो फाडला. आता जसं मी इथं काही मंडळांना जातो तर त्या दिवशी सगळीकडे जाऊ शकलो नाही. मी बाकीच्यांना सांगितलं की परत मी कधी आलो तर जाईल, आणि एवढं हट्टीपणा पण करणं बरोबर नाही. मंडळाला भेट नाही दिली की कुठे काय हे करणार. ही महायुती आहे आणि मी इतक्या खालच्या लोकांच्याकडे बारकाईनं लक्ष द्यायला लागलो तर आम्हाला ते शक्य नाही. बाळा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेना जी सरकारमध्ये मुख्य नेतृत्व करते आहे, निश्चित 100% हा आमचा नसणारा शिवसैनिक हा उभाटा गटाचा असेल. पण कुठलाही जरी असला तरी अशा जबाबदार पदावर काम करणाऱ्या नेत्यांच्या छायाचित्राचं मलिन करणं हे चुकीचं आहे, असं कुणी करू नये. केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. काळे झेंडे दाखवणारे ते त्यातलेच कार्यकर्ते आहेत. आज हा आगाऊपणा करणारा कार्यकर्ता त्यातलाच आहे. काळे झेंडे भाजपच्या अशा बुचक्यांनी दाखवले, त्याही ताई अनेक पक्ष फिरून त्या पक्षात आल्या, पण शेवटी तरी तो पक्ष बदनाम झाला. आणि या लोकांच्या वरिष्ठ नेत्यांना एकदा सक्त तंबी दिली पाहिजे. शेवटी आमच्या भावनेला काही मर्यादा आहेत, आणि भावनेचा उद्रेक ज्या दिवशी होईल त्या दिवशी मात्र मोठा विध्वंस झाल्याशी राहणार. सध्या तरी काही वाटत नाही तसे परिणाम भोगावे लागतील, पण आता हे शिशुपालासारखं एक गेलं का एक एक गेलं का एक असेल तर 100 चुका माफ होतात. शेवटी मग कृष्णाने संयम सोडला होता. हा महाभारताचा यामध्ये पुरावा आहे.